महाराष्ट्र देशीमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळणार आहोत आणि आजच्या दिवसातली संजय दत्त इतकीच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे क्रिकेटमधल्या स्पॉट फिक्सिंगची। आज दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या 6व्या मोसमातील स्पॉट फिक्सिंगचा पर्दाफाश केला आहे। दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंना या प्रकरणामध्ये मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमधून अटक केलेली आहे। नेहमीच वादात असलेला खेळाडू एस श्रीशांत याच्यासह अंकित चव्हाण या मुंबईकर खेळाडूला आणि अजीत चंडेलिया या खेळाडूलाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। या तिन्ही खेळाडूंना एका ओव्हरसाठी बुकींनी सुमारे 60 लाख रुपये दिल्याचं पोलिसांनी उघड केलंय। दरम्यान या बुकींसोबत झालेल्या चर्चेप्रमाणे या तिन्ही खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंगसाठी कोडवर्डचा वापर केला होता, ज्याला आपण सांकेतिक शब्द म्हणतो, त्या सांकेतिक शब्दांचा वापर केलेला होता। कॅमेराला टॉवेल लावणं, त्याचप्रमाणे लॉकेटच्या संदर्भातली हालचाल करणं असे इशारा देण्याचे प्रकार या बुकींनी या खेळाडूंना ठरवून दिलेले होते। 5 मे रोजी जयपूरमध्ये झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि पुणे वॉरियर्स या सामन्यामध्ये स्पॉट फिक्सिंगचा प्रकार झालेला होता, तर 9 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब यांच्यामधील सामन्यामध्ये देखील हा प्रकार झालेला होता। या तिन्ही खेळाडूंना बुधवारी पहाटे 2च्या सुमारास हॉटेल ट्रायडंट इथून अटक करण्यात आली आहे। या अटकेनंतर पोलिसांनी 3 सट्टेबाजांना देखील अटक केलेली आहे, त्यामध्ये 2 सट्टेबाज आहेत आणि 2 सट्टेबाज अजून फरार आहेत। अशा स्वरूपात एकूण या प्रकरणात अटक केलेल्या लोकांची संख्या 7 झालेली आहे। आणि या सगळ्या प्रकारामुळे मुंबई, ज्या मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, त्या क्रिकेटच्या पंढरीवर किंवा तिच्या प्रतिमेला डागाळवण्याचा प्रयत्न हा मुंबईकर अंकित चव्हाण याने केलेला आहे। मुंबईकर अंकित चव्हाण हा एक तरुण आणि होतकरू क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं, मात्र याच अंकित चव्हाणने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अत्यंत लज्जास्पद असं किंवा मुंबईकरांना आणि मुंबईच्या क्रिकेटला मान खाली घालायला लावेल असं कृत्य केलंय। या संदर्भामध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार नेमकं काय म्हणत आहेत ते आपण पाहूया। नए खिलाड़ियों को एक बहुत अच्छा मौका दिया है, उनको दुनिया के अच्छे खिलाड़ियों के साथ खेलने का मौका मिलता है, साथ साथ खिलाड़ियों को अच्छी तरह से मॉनेटरी सपोर्ट भी मिलता है, पैसा भी मिलता है। और ये सब होने के बाद मैच फिक्सिंग जैसे गलत कामों में शामिल होने के लिए कुछ खिलाड़ी तैयार होते हैं, तो बीसीसीआई ने जो डिसीजन ले लिया इन 3 खिलाड़ियों को सस्पेंड करने का, बिल्कुल बराबर डिसीजन है, मगर यहां तक सीमित रहकर रुकना नहीं होगा। बीसीसीआई को इसकी जांच करनी पड़ेगी और जांच में ये 3 खिलाड़ी या और कोई खिलाड़ी इनका मैच फिक्सिंग में रोल हो, इन्वॉल्वमेंट हो, तो ऐसे खिलाड़ियों को अजन्म पाबंदी लगानी चाहिए। आता आपण पाहिलं की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, आयसीसीचे माजी अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवारांनी बीसीसीआयचा निर्णय हा योग्य ठरवलेला आहे। पण मुंबईमध्ये येऊन दिल्ली पोलिसांनी या सगळ्या स्पॉट फिक्सिंगचा जो पर्दा